नमस्कार आणि स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत. आज आपल्या मेनूवर आहे स्टर फ्राईड ग्लास नूडल्स विथ व्हेजिटेबल्स. स्टर फ्राईड ग्लास नूडल्स विथ व्हेजिटेबल्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शिजवलेली वर्मिसली, पालक, हिरव्या पातीचा कांदा, मशरूम्स, गाजर, ढोबळी मिरची, तीळ, मीठ, कांदा, काळे मिरीची पावडर, सोया सॉस आणि आलं लसणाची पेस्ट. नूडल्स शिजवणं हे अवघड होऊ शकतं, कारण ते आपल्याला असे सुट्टे हवे असतात. तर आपण काय करायचं आहे की वर्मेसिली किंवा नूडल्स शिजवताना आपण ते सोक करावे 15 मिनिटांसाठी गरम पाण्यात. मग ते पाणी काढून आपण ते घालायचे आहेत गरम उकळत्या पाण्यात 1/2 मिनिटासाठी. याच्यानंतर धुवून घ्यायचे आहेत थंड पाण्यात आणि पाणी काढून बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तेव्हा आपल्याला असे सुट्टे नूडल्स मिळतात आणि त्याचा गचका होत नाही. ओके, तर तयार आहे आपली वर्मेसिली, शिजलेली वर्मेसिली. मी ही बाजूला ठेवणार आहे आणि बाकीची तयारी करणार आहे. तर एका मोठ्या पॅनमध्ये मी सुरुवात करणार आहे तेल गरम करून. आपलं तेल गरम झालेलं आहे, आता आपण कांदा घालूया. आणि याच्यानंतर आपण घालूया गाजर, स्लाइस केलेले गाजर. यानंतर ढोबळी मिरची, मी लाल ढोबळी मिरची वापरलेली आहे. आपण हे परतून घेऊया 2 सेकंदांसाठी. आता आपण घालूया हिरव्या पातीचा कांदा. मिक्स करून घेऊया. यानंतर घालूया मशरूम्स, हे परतून घेऊया थोड्या वेळासाठी. आणि आता घालूया आलं लसणाची पेस्ट. मी घेतलेला आहे 1 मोठा टीस्पून भर आलं लसणाची पेस्ट. हे एकत्र करून घेऊया. आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करूया आणि हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. मी पुन्हा थोडंसं तेल गरम करते. आपलं तेल गरम आहे, आता आपण याच्यात नूडल्स घालूया. आता आपण घालूया पालकाची पानं. तुम्हाला हवं असेल तर ही पानं अशी तोडून घालूया. अशा प्रकारे घालूया किंवा आपण अख्खी पानं सुद्धा घालू शकतो. पालकाची पानं घातल्यानंतर आपण हे थोडा वेळ शिजू देऊया. आणि आता आपण घालूया आपला सोया सॉस. तर मी घेतला आहे 2 टीस्पून भर सोया सॉस. आता नूडल्स घेतलेल्या प्रमाणावर अवलंबून असतं की आपण किती सोया सॉस घेणार आहोत. याच्यामध्ये आपण घालूया भाज्या, परतलेल्या भाज्या. हे सगळं छान एकत्र करायचं आहे. हे खूप कलरफुल दिसतंय. मला या डिशबद्दल हे खूप आवडतं. भरपूर हिरवा रंग आणि भरपूर कलर. आणि आता आपण याच्यात घालूया आपलं मीठ आणि आपली मिरपूड. मीठ
मी घालते काळ्या मिरीची पावडर आणि घालूया तीळ. पुन्हा हे मिक्स करून घेऊया. ओके, तर इथे तयार आहे आपले स्टर फ्राईड ग्लास नूडल्स विथ व्हेजिटेबल्स. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया एका छान डिशमध्ये. हे खरंच खूप छान दिसतंय. आपल्याला खरंच खूप आनंद होतो ना जेव्हा आपली डिश किंवा रेसिपी छान टर्नआउट होते. आपल्याला खरंच समाधान मिळतं. तर हे बघा, हे तयार आहेत आपले स्टर फ्राईड ग्लास नूडल्स विथ व्हेजिटेबल्स. मी या नूडल्सना हेल्दी म्हणते कारण आपण याच्यात वापरलेली आहे राईस वर्मेसिली आणि मी जे याच्यात तेल वापरलेलं आहे ते आहे गोड तेल आणि भाज्यांमध्ये आपण वापरलेलं आहे गाजर, पालक आणि कॅप्सिकम आणि हे सुद्धा हेल्दी आहे. आणि हेल्दी असून सुद्धा आपली ही डिश टेस्टी आहे. तर तुम्ही ही डिश नक्की करून बघा.